हेलो स्टूडेंट, वेलकम वंस अगेन। यू आर वॉचिंग अ स्पेशल सीरीज लेक्चर्स ऑन बोर्ड क्वेश्चन बैंक 2021। टुडे वी आर गोइंग टू लर्न सम एग्जांपल्स फ्रॉम माइंड मैपिंग। विद्यार्थी मित्र हो, HSC बोर्ड क्वेश्चन बैंक 2021 यामध्ये माइंड मॅपिंगची 5 एकूण उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण या आणि यापुढील व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने सविस्तरपणे पाहणार आहेत। विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी ही उदाहरणं वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातनं माइंड मॅपिंग हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे। प्लीज सी फर्स्ट एक्झाम्पल। डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन यूजिंग युअर आयडियाज ऑर थॉट्स ऑर कॉन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट ऑर डेव्हलप ऑन द टॉपिक इफेक्ट ऑफ म्युझिक। विद्यार्थी मित्र हो, इफेक्ट्स ऑफ म्युझिक म्हणजे संगीताचे होणारे परिणाम, असा माइंड मॅप आपल्याला डेव्हलप करायचा आहे। बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ब्रँचेस आपल्याला डेव्हलप करता येतील। यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण माइंड मॅपिंग डिटेलिंगमध्ये बघितलेला आहे, तोसुद्धा व्हिडिओ आपण बघायचा आहे, जेणेकरून माइंड मॅपिंगमधल्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपल्याला स्पष्ट होतील। याचं ॲन्सर आपल्याला पुढीलप्रमाणे देता येईल। स्टुडंट्स, माइंड मॅपिंग हा क्वेश्चन नंबर 2C 3 गुणांसाठी विचारला जाणार आहे। याचा असेसमेंट क्रायटेरिया खाली कोपऱ्यामध्ये दिलेला आहे। लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाज थॉट्स अँड कॉन्सेप्ट्स 2 मार्क्स, म्हणजे आपण या माइंड मॅपिंगमध्ये आपला चार्ट किंवा फ्लो कसा दाखवलेला आहे याला 2 गुण आहेत। थोडक्यात ब्रँचेसला 2 गुण असणार आहेत। प्रेझेंटेशन 1 मार्क, असे टोटल 3 मार्काला आहे। म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही ब्रँचेस कशा पद्धतीनं रिलेटेड देता आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं करता यालासुद्धा मार्क्स आहेत। विद्यार्थी मित्र हो, माइंड मॅपिंग हा आपल्या परीक्षेमध्ये लिहित असताना तो शक्यतो आपल्या ॲन्सर शीट आडवी केल्यानंतर ती लिहायची आहे, जेणेकरून आपल्याला तो माइंड मॅपचा फ्लो चांगल्या पद्धतीने दाखवता येईल। यामध्ये आपण पेनच्या साह्याने हा माइंड मॅप करायचा आहे। एकाच पेनच्या साह्याने निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचा वापर करायचा आहे। पेन्सिलचा वापर याच्यामध्ये आपण करणार नाही आहे। परीक्षेमध्ये माइंड मॅप तयार करत असताना मध्यभागी आपला मेन पॉईंट आपण लिहिणार आहे। या ठिकाणी मेन पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ म्युझिक। याचे आपण 4 मेन ब्रँचेस तयार केलेले आहेत आणि त्याच्यापुढं ट्विग्ज, शाखा किंवा फांद्या आपण वाढवलेल्या आहेत। या ज्या 4 मेन ब्रँचेस आहेत पा, मुख्य पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ म्युझिक, संगीताचा होणारा परिणाम। पहिला परिणाम आपण असा दाखवलेला आहे, क्लॉकवाईज बघा, इमोशनल लेवल, संगीताचा भावनिक पातळीवरती होणारा परिणाम। दुसरा आहे इंटेलेक्च्युअल लेवल, संगीताचा बौद्धिक पातळीवरती होणारा परिणाम। तिसरा आपण दाखवलेला आहे बिहेवियरल लेवल, संगीताचा आपल्या वागणुकीमध्ये होणारा परिणाम। आणि चौथं दाखवलेलं आहे फिजिकल लेवल, म्हणजेच या संगीताचा आपल्या शारीरिक पातळीवरती होणारा परिणाम। विद्यार्थी मित्र हो, जेव्हा आपण माइंड मॅप तयार करणार आहोत, आपण एक काळजी घ्यायची आहे की माइंड मॅप याच्यामध्ये आपण स्केल किंवा पट्टीच्या साह्यानं कोणत्याही रेषा मारायच्या नाही आहेत। या जाडसर ठळक अशा रेषा आपण डेव्हलप करायच्या आहेत। आता मेन ब्रँचेस बघितल्यानंतर त्याच्या ज्या ट्विग्ज आहेत, ज्याला आपण शाखा म्हणू, त्या शाखा कशा पद्धतीने विस्तार आहेत पा। पहिला पॉईंट आपण बघितलेला होता इमोशनल लेवल, संगीताचा भावनिक पातळीवरती परिणाम काय होतो। इमोशनल लेवलमधनं पहिली ट्विग शाखा आहे माइंड, मनावरील परिणाम। आणि याचा परिणाम कुठे कुठे जाणवतो, तर त्या परिणाम असा आहेत सेल्फ रेग्युलेशन, म्हणजे आपण एक कडक शिस्त संगीताच्या माध्यमातून निर्माण करू शकतो। सेल्फ अवेअरनेस, स्व जाणीव होते। सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो। कंट्रोल ओवर इमोशन्स, संगीताच्या माध्यमातून आपण भावनांना आवर घालू शकतो। अँड पॉझिटिव्हिटी, आणि सकारात्मकता डेव्हलप करू शकतो। म्हणजे हा संगीताचा आपला भावनिक पातळीवरती होणारा परिणाम दाखवलेला आहे। दुसरी मेन ब्रँच आहे इंटेलेक्च्युअल लेवल, या बौद्धिक पातळीवरती परिणाम। पुढची शाखा आहे ब्रेन, मेंदूवरती होतो। मग संगीत ऐकल्यानंतर त्या मेंदूचा परिणाम कशा पद्धतीने होतो पा, रिवायटलाइज। संगीत ऐकल्यानंतर मेंदू हा ताजेतवाना होतो, एनर्जाइज्ड।
त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, काही वेळेला रिलॅक्सेशन, आपण अत्यंत शांत होतो, एनकरेज, आपल्याला प्रोत्साहन मिळतं. हा संगीताचा आपल्या बौद्धिक पातळीवरती होणारा परिणाम आहे. तिसरी ब्रँच याच्यामध्ये दाखवलेली आहे, इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन बिहेवियरल लेवल. याच्यामध्ये बिहेवियरल लेवल म्हणजे वागणुकीवरती संगीताचा परिणाम काय होतो, त्याच्या पुढची मेन ट्विग शाखा आहे ॲक्ट ऑर ॲक्शन, आपली कृती. कृतींच्यामध्ये आपण काय करू शकतो की संगीत आपल्याला माहिती आहे ही एक थेरपीसुद्धा आहे. आता आपल्या वागणुकीमध्ये काय होऊ शकतं पा, अँगर मॅनेजमेंट, रागावरती नियंत्रण ठेवता येतं, कामनेस, आपल्यामधली शांतता वाढण्यासाठी मदत होऊ शकते, गुड कॉन्डक्ट, चांगलं वर्तन निर्माण होऊ शकतं, गुड मॅनर्स, आपण चांगले वागू शकतो, आणि हेल्थ हॅबिट ऑर हेल्दी हॅबिट्स, आपल्यामध्ये अत्यंत चांगल्या सवयी निर्माण होऊ शकतात. म्हणजे तिसरा संगीताचा परिणाम आहे वागणुकीच्या पातळीवरती. अंतिम काय सांगितले पहा, फिजिकल लेवल, संगीताचा किंवा म्युझिकचा आपल्या शारीरिक पातळीवरती काय परिणाम होतो, यातली पुढची ब्रँच आहे बॉडी, शरीरावरती. पहिला आहे इम्प्रूव रेस्पिरेशन, आपली श्वसनक्रिया सुधारते. दुसरा आहे फील आर्डेंट, आपल्याला उत्साही वाटतं. सेन्स ऑफ वेल बीइंग, आपल्याला लोककल्याणाची भावना संगीताच्या माध्यमातून निर्माण होते, हा सुद्धा परिणाम आहे. रिड्यूस स्ट्रेस, आपल्यामधला शारीरिक तणाव कमी करतं. रिलॅक्स मसल टेन्शन, आणि आपल्या स्नायूंना आराम देण्याचं काम या संगीताच्या माध्यमातून होतं. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, इफेक्ट्स ऑफ म्युझिक हे आपल्याला अशा पद्धतीनं माइंड मॅपिंग डेव्हलप करता येईल. आपल्याला सूचना आहे की हा माइंड मॅप आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचा आहे, आणि याच्यामधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण लक्ष देऊन बघायचे आहेत. आता याच्यामध्ये काही मुद्द्यांना आपण सेंटरला फक्त चौकोन केलेलं आहे, त्याच्यानंतर ज्या ज्या मेन ब्रँचेस आहेत त्याला आपण चौकोन केला तरी चालेल, परंतु नंतर ज्या ज्या शाखा आहेत त्यांना आपण चौकोन करायचं नाही आहे. सेकंड माइंड मॅप क्वेश्चन आहे, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन युझिंग युअर आयडियाज ऑर थॉट्स अँड कॉन्सेप्ट टू इलस्ट्रेट ऑर डेव्हलप ऑन द टॉपिक बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेचे फायदे याच्यावरती आपल्याला माइंड मॅप डेव्हलप करायचा आहे. प्लीज सी कशा पद्धतीने आपल्याला तो डेव्हलप करता येईल. विद्यार्थी मित्र हो, माइंड मॅप हा प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असणार आहे, परंतु त्याच्यामधल्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस जर आपण प्रॉपर पद्धतीनं म्हणजे लॉजिकलरित्या तार्किकदृष्ट्या जर योग्य पद्धतीने लिहिली तर त्याला आपले दोन गुण मिळू शकतात. सेंटरला आपण स्क्वेअर केलेलं आहे, टायटल आहे किंवा मेन पॉईंट आहे बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. मुख्य चार ब्रँचेस आपण तयार केलेल्या आहेत, आपण याच्यापेक्षा कमी किंवा जास्त करू शकता. पहिली मुख्य ब्रँच किंवा शाखा आहे फायनान्शियल बेनिफिट्स, इंग्रजी भाषेचे फायद्यामधलं एक आर्थिक फायदा, एज्युकेशनल बेनिफिट्स, शैक्षणिक फायदा, पर्सनल बेनिफिट्स, वैयक्तिक फायदा आणि कमर्शियल, इंग्रजी भाषेचा व्यावसायिक फायदा. फर्स्ट ब्रँच आणि त्याच्या आपण ट्विग्स काही शाखा तयार केलेत पहा. प्लीज सी की फायनान्शियल फायदा आपल्याला इंग्रजी भाषेच्या माध्यमातून काय होऊ शकतो, मोअर इन्कम सोर्सेस, ज्यादा आपल्याला इन्कमाचे स्तोत्र निर्माण होऊ शकतात. गेट अ ड्रीम जॉब, आपल्याला स्वप्नवत अशी नोकरी मिळू शकते. इंटरनॅशनल ट्रेडिंग, आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवसाय करता येऊ शकतो. ऑनलाईन बिझनेस सपोर्ट, आणि आपल्याला ऑनलाईन बिझनेस सपोर्ट हे इंग्लिशचा माहिती असल्यामुळं फायनान्शियल सपोर्ट होऊ शकतो. सेकंड आहे एज्युकेशनल बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषेचा आपल्याला शैक्षणिक फायदा काय होऊ शकतो. पहिला आहे मोर ॲक्सेस ऑफ बुक्स अँड लिटरेचर, जगामध्ये सगळ्यात जास्त इंग्रजीमध्ये पुस्तकं आहेत किंवा लिटरेचर आहेत त्याचा फायदा होऊ शकतो. स्कोप फॉर रिसर्च, जागतिक पातळीवरती आपल्याला संशोधन करता येऊ शकतं. स्कॉलरशिप फॉर स्टडी इन अब्रॉड, परदेशामध्ये आपल्याला शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवता येते. इम्प्रेसिव्ह इंटरव्ह्यू, आपल्याला अत्यंत उत्कृष्ट आणि चांगला असा इंटरव्ह्यू देता येऊ शकतो. चान्स फॉर वर्ल्ड वाईड एज्युकेशन, आणि आपल्याला संपूर्ण जगभरामध्ये कुठेही शिकण्याची संधी मिळू शकते, हा एक बेनिफिट आहे. आता पर्सनल बेनिफिट्स काय आहेत,
इंग्रजी भाषेमुळे आपले वैयक्तिक फायदे काय होऊ शकतात. लर्न वर्ल्ड लँग्वेज. पहिला फायदा आहे आपण जगाची भाषा शिकतोय. डेव्हलप लिसनिंग स्किल. इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही आहे त्यामुळं आपण आपलं जे लिसनिंग स्किल आहे ते सुधारतं. एनहान्स कम्युनिकेशन स्किल. आपलं संभाषणाचं कौशल्य याच्यामध्ये सुधारणा होते. ग्रोथ ऑफ मेंटल ॲबिलिटी. आपण आणखीन एक वैश्विक भाषा शिकत असल्यामुळे आपली मानसिक वृद्धी होते. इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. आणि इंग्रजी भाषेचा वैयक्तिक फायदा म्हणजे आपली पर्सनॅलिटी ही अत्यंत इम्प्रेसिव्ह बनते. चौथी ब्रँच आपण दाखवलेलं आहे कमर्शियल बेनिफिट्स. व्यावसायिकरित्या आपल्याला काय करता येईल. एक आहे ग्लोबल बिझनेस. इंग्रजी ही जगाची भाषा असल्यामुळे आपल्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. ग्लोबल जॉब्स. जगामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला नोकरी करता येईल. सेट मोर कनेक्शन्स. व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या देशातल्या व्यापाऱ्यांशी आपलं कनेक्शन करता येईल. वर्ल्ड टूर. आपल्याला टूर ऑर्गनाइज करता येईल. किंवा ग्लोबल ॲप्रोच. व्यवसायाचा आपला एक वैश्विक दृष्टिकोन आपण या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, आपण बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज याची चार गटामध्ये विभागणी केलेली आहे. आर्थिक, शैक्षणिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक. याच्यामध्ये आपण काही ट्विग्ज ह्या वाढवू शकता किंवा ॲड करू शकता. माइंड मॅपिंग. तिसरं एक्झाम्पल आहे इंडिया इज अ वास्ट कंट्री विथ डिफरंट वेदर पॅटर्न्स. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द सीझन्स वी हॅव इन आवर रिजन बाय गिविंग एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज अँड वी डू इन डिफरंट सीझन्स. विद्यार्थी मित्र हो, आता या माइंड मॅपिंग क्वेश्चनमध्ये आपल्याला द सीझन्स याच्यावरती माइंड मॅप डेव्हलप करायचं आहे. परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला काही सब ब्रँचेस किंवा मेन ब्रँचेस यांचा क्ल्यू दिलेला आहे. तो म्हणजे असा आहे की याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आणि फेस्टिवल हे जे सणावरती आधारित आहेत त्याचासुद्धा आधार घेऊन आपल्याला भारतामध्ये असणारे जे वेदर पॅटर्न आहेत याचा माइंड मॅप डेव्हलप करायचा आहे. प्लीज सी आपल्याला हा माइंड मॅप कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल. मेन पॉईंट आपण ओवल शेपमध्ये लिहिलेला आहे. स्क्वेअरमध्ये लिहू शकता द सीझन्स. पहिला आहे समर, स्प्रिंग, मॉन्सून, विंटर. उन्हाळा, वसंत ऋतू, पावसाळा आणि हिवाळा. समरमध्ये प्रत्येकाच्या आपण दोन सब ब्रँचेस केलेल्या आहेत आणि पुढं त्याचे ट्विग्स दाखवलेले आहेत. शाखा किंवा फांद्या दाखवलेल्या आहेत. ह्या ज्या दोन ट्विग्ज आहेत त्या आपण प्रत्येक ठिकाणी सेम वापरलेल्या आहेत. एक बाजू त्याची आहे फेस्टिवल, म्हणजे त्या ऋतूमध्ये असणारे सण उत्सव आणि ॲक्टिव्हिटीज कोणत्या कृती केल्या जातात. समर फेस्टिवल, महावीर जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री. ॲक्टिव्हिटीज कृती कोणत्या केल्या जातात पा समरमध्ये. व्हेकेशन्स, सुट्ट्या, टिलिंग लँड, जमीन कसणे, नांगरणे, समर कॅम्प. या ठिकाणी समरमध्ये उन्हाळी सहलीचं नियोजन केलं जातं. स्प्रिंग आहे वसंत ऋतू. फेस्टिवल्स आहे गुढीपाडवा, होळी, रामनवमी. ॲक्टिव्हिटीज कृती केल्या जातात हार्वेस्टिंग, बायसिकल टूर, सॉइंग समर क्रॉप्स. म्हणजे पीक काढणी काही असतात, बायसिकल टूर आहे, सायकलच्या काही शर्यती किंवा सहली आयोजित केल्या जातात, सॉइंग समर क्रॉप आणि उन्हाळ्याची पिकंसुद्धा या ठिकाणी लावली जातात. मॉन्सून पावसाळ्यामध्ये फेस्टिवल आहे चतुर्थी, गणेश चतुर्थी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी. ॲक्टिव्हिटीज आहेत वॉटर स्पोर्ट्स, पावसाळ्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स, सॉविंग सीड्स, मुख्यत्वे करून शेतांची पेरणी, बिया पेरणी केली जाते, राईस पॅडी आणि भाताचं क्षेत्र याच कालावधीमध्ये लावलं जातं. विंटर आहे हिवाळा, फेस्टिवल्स मकर संक्रांती, पोंगल, रिपब्लिक डे. विंटरमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत विंटर टूर, हिवाळ्यातल्या सहली, रब्बी क्रॉप्स, रब्बी पिकं घेतली जातात आणि या हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सापडते ती म्हणजे आईस स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज.
म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, भारताचा प्रमुख जे असणारे सीझन्स आहेत आणि या सीझन्समध्ये असणारे वेगवेगळे उत्सव आणि ॲक्टिव्हिटीज हे आपल्याला लिहायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येणाऱ्या आणि आपल्या भागात परिसरामध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि फेस्टिवल आपण ॲड करू शकतो. आपण HSC बोर्ड क्वेश्चन बँकमधले 3 माइंड मॅपिंग बघितलेले आहेत. इतर 2 क्वेश्चन बँकमधले माइंड मॅपिंग तसंच काही महत्त्वाचे माइंड मॅपिंगसुद्धा आपण या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत, ते आपण याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग अँड डू सबस्क्राईब अवर चॅनल इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सी यू इन अवर नेक्स्ट लेक्चर. Please like, share and subscribe.